नमस्कार, मी दीप्ती, तुमचे दीप्तीज फूड कॉर्नरमध्ये स्वागत करत आहे. आज आपण दुधापासून मोदक कसे बनवायचे ते पाहूया. दुधाचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 लिटर दूध, 4 चमचे साखर, थोडी वेलची पूड, 1 चमचा तूप आणि रंग. प्रथम मी दुधाला उकळून घेते. दुधाला आता उकळी आली आहे, त्यात मी साखर घालते आणि तूप घालते. दूध मीडियम टू हाय फ्लेमवर असल्यामुळे ते तळायला लागण्याची शक्यता असते, म्हणून ते सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे. जर तुम्हाला मंद आचेवरती करायचे असेल तर तुम्ही ते मंद आचेवरही दूध टाकू शकता आणि त्याचा मावा बनवू शकता. आता दूध बऱ्यापैकी आटले आहे. आता मावा तयार व्हायला लागला आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम टू लोवर करायची आहे. मावा तयार व्हायला लागल्यावर मी गॅसची फ्लेम लो केली आहे. आता यात मी वेलची पावडर टाकते. व्यवस्थित घेते. मावा तयार झाला आहे. आता मी तो एका प्लेटमध्ये काढून घेते. आता हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे. ते थोडं रूम टेम्परेचरवर 10 मिनटं थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. नंतर ते 15 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे, म्हणजे तो मावा व्यवस्थित सेट होईल. हा मावा रूम टेम्परेचरवर मी थंड करून घेतला आहे. आता तो 15 ते 20 मिनटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवत आहे. 15 मिनटं हा मावा मी फ्रीजमध्ये ठेवला होता, तो आता व्यवस्थित सेट झाला आहे. हे बघा, आता मी याचे 2 भाग केलेत. हा थोडा भाग आहे, त्याच्यात मी लाल रंग टाकणार आहे. लाल रंग टाकणं किंवा कोणताही वेगळा रंग टाकणं हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला रंग घालायचा असेल तर घाला, नाही घातलात तरी चालेल. ह्या 5 भागामध्ये मी रंग घातला आहे. आता तो मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. मळीच्या सहाय्याने मोदक बनवून घेते. हे बघा, मोदक तयार झाला आहे. अशा पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेते. अशा प्रकारे 1 लिटर दुधामध्ये एकूण 12 मोदक झाले आहेत. ह्या श्री गणेश जयंतीला असे मोदक नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.